रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे मिनी स्टोर्स आपल्या सेवेत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळद, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोर्स मध्ये विविध वस्त्रांवर डिस्काउंट व विविध ऑफर सुरू। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। केंद्रीय पथकाकडून मांजरी अंकली परिसरातील महापूर नुकसानीची पाहणी। कृष्णा काठावरील मांजरी अंकली, शिरगुप्पी, कागवाड, उगार, कुडची परिसरास आज केंद्रीय पथकाने पाहणी करून नुकसानीचा अहवाल राज्य शासनाला 15 दिवसात सादर करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय पथकाचे नेतृत्व करणारे केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक डॉक्टर के मनोहरम यांनी आज केली। यावेळी त्यांच्या समवेत केंद्रीय विद्युत खात्याचे संचालक शुभम गर्ग व कर्नाटक राज्य आपत्ती निर्माण प्राधिकरणाचे आयुक्त मनोज आर्या, बेळगाव जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते। यावेळी त्यांनी मांजरी येथील कृष्णा नदी काठावरील महापुराने उद्ध्वस्त झालेल्या ऊस पिकाच्या पाहणीबरोबरच पाण्याच्या योजनेची पाहणी केली। तुटपुंज नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्याला काहीच मिळत नाही, त्यासाठी केंद्र शासनाने नुकसान भरपाईच्या दुप्पट व नगदी पिकाच्या उत्पादनाबरोबर भरपाई मिळावी अशा मागणीचं निवेदन कृष्णा काठावरील मांजरी, चंदूर, इंगळी, कल्लोळ येथील नागरिकांनी केंद्रीय पथकाच्या पाहणी करणाऱ्या नेतृत्वाला देण्यात आली। यावेळी रवींद्र मिरजे, अनिल पाटील, मांजरी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग माने, शशिकांत धनवडे, चंद्रकांत लंगोटे, महेश कागवाडे, अंकली येथील सुरेश पाटील, तुकाराम पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे, विक्रम शिरशेट, पांडुरंग वड्डर उपस्थित होते। यावेळी चिकोडीचे उपविभागीय अधिकारी युकेश कुमार, चिकोडीचे तहसीलदार प्रवीण जैन, बेळगावचे उपविभागीय अधिकारी रवींद्र कर्लिंगनावर, पोलीस अधिकारी अमरनाथ रेड्डी यांच्यासह चिकोडी येथील सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, विभागीय अधिकारी उपस्थित होते। महानकर न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी।